तोच उमेदवार बारामतीमधून घड्याळाच्या चिन्हावर उभं राहील, अजित पवार यांचं मोठं विधान. विकासाच्या मागे उभं राहायचं की नाही याबाबतचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या परिवाराने घ्यायचा आहे. बारामतीने माझ्यावर 33 वर्ष प्रेम केलं. बारामतीकरांच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरू शकलो, विविध पदांवर मी बसू शकलो. याही निवडणुकीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभं राहाल यात शंका नाही. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बारामतीमधील जिजाऊ भवन येथे हा मेळावा पार पडला आणि यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पवारसाहेबांनी या सर्व कामाला सुरुवात केली त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण बारामतीचा विकास कोणी केला, मी कुठल्या निवडणुकीत निधी मागितला, कधी कामातून एक कप चहा मागितला असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. कन्याशाळेची इमारत बांधताना कदाचित वर्गणी गोळा केली असेल, पुढील काळात देखील बारामतीचा विकास कोण करेल याची जाणीव असल्यानं तुम्ही योग्य विचार कराल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. तुमच्याकडे कोणी आलं तर ते सांगतील ते ऐकून घ्या, पण बटन दाबताना घड्याळाचंच बटन दाबा. देशात स्मार्ट सिटी म्हणून बारामतीची ओळख झाली. तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा. पुढील 5 वर्षात या शहराचा चेहरा मोहरा अजून चांगला करण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आपल्या बारामतीमध्ये जे जे काही उमेदवार उभे राहतील त्या उमेदवारांच्याकडे नजर टाकून कोण आपल्याला मजबूतीने पुढे घेऊन जाईल हे आपण पहा. आणि ते पाहिल्यानंतर माझा विश्वास आहे की तुम्हाला घड्याळाचं चिन्ह घेऊन उभा राहिलेला उमेदवारच योग्य वाटेल आणि त्याच्या पाठीशी उभं राहा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.